अतुल तू वासूला फोन कर ना, बघ विचारा उर्मी पोहोचली असेल तिथे. बिझी असेल तो गब्बर समोर असल्यावर त्याला बोलता येणार आहे काय? हाय गाइस, ए काय झालं, वासूचा फोन आला होता का? नाही ना, आम्ही पण वाट बघतोय. दोघांच्या लग्नाचा आज फायनल होऊनच जाईल. हाय, उर्मी तू इथे? हो का, काय झालं? पण तू म्हणजे तू बाहेर गावी जाणार होती ना, म्हणजे आउट ऑफ पुणे? नाही, कोणी सांगितलं तुम्हाला? नाही बाबा, मला वाटलं की आज तालीम नाहीये म्हणून तू कुठे बाहेर गेली काय गावाले. अरे नाही नाही, ते आमच्या घरी ते पेस्ट कंट्रोल वाले आले होते ना, म्हणून कॅन्सल केली आपली तालीम. पेस्ट कंट्रोल? हो. अरे काय झालंय? कुठं काय, काहीच नाही. वासू कुठे आहे ग? तो गावाला गेलाय. तू उभी काय? बस बर, बस 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 बस. वासू वासू फोन उचल रे वासू. वासू कधीच फोन उचलत नाही. तामेल लावतो फोन, थांब. हा बोल रे. हा दाम्या. हे बघ, अजून ते दोघं एकमेकांसमोर आले नाहीयेत. येणार बी नाही. असं कसं बोलतोयस तू? दाम्या, उर्मी हित आहे आमच्या समोर. काय मग? आई शपथ, हे गडबड झाली. मी वासूला कळवतो. चल चल, बाय बाय. वासू वासू वासू, अरे चल लवकर, आता झालास ना तयार. अरे हो, येतोय. किती घाई करतोयस तू? अरे दादा, वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहे माहितीये ना तुला. हो तयारच आहे मी, हे बघ. हा चल चल. आणि ऐक, बाहेर शकुनाचा नारळ ठेवलाय, दादा म्हणाले आधी त्याला नमस्कार करून घे, कळलं? ओके चला चल. ए तुला एक गंमत माहितीये? नाही रे, कुठली गंमत? आज जी आपल्याकडे मुलगी येणार आहे ना, ती तीच आहे. नाही ती तीच आहे म्हणजे? नाही मला कळलं नाही. अरे अरे, मी तिच्याबद्दल सांगितलं होतं ना तुला, ती. अरे काय नाव काय सांगितलं होतंस तू तिचं? उर्मी कुलकर्णी. असू, कसं काय जमवलंस तू हे? म्हणजे कमाल कमाल झाले एकदम. अरे मी काहीच केलं नाहीये, माझं नशीब साथ देतय मला. हल्ली मी जे मनात आणतो ना तेच घडतंय बरोबर. चला, म्हणजे जे मला जमलं नाही ते तू करून दाखवलंस तर. तुलाही कोणी मुलगी आवडली होती का? सांग ना सांग ना सांग ना. नाही रे चेचे, वेळच का? अरे असा विचार सुद्धा मनात आणायची हिंमत नव्हती माझ्यात. कुठल्याही मुलीकडे त्या नजरेने बघायला लागलो ना तर दादाचे असे डोळ्यासमोर. हस 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 बाबा तू, आता काय सगळं मनासारखं होतंय ना तुझ्या. वासू, शिट्टी वाजवलेली आवडत नाही दादांना, माहितीये ना तुला. अरे तू पण वाजव, मला माहितीये एकापेक्षा एक गाण्यांवर खूप चांगला शिट्ट्या वाजवायचा असतो. चला आता चल. विशाखा, मला ना खूप विचित्र वाटली हा सगळ्यांची रिॲक्शन. हे सगळे माझ्याकडे असं का बघत असतील एकटक? अगं तू खूप गोड दिसतेस ना. नाही, वासूने तुला प्रपोज केल्यानंतर वेगळा चमकतोय तुझा चेहरा, म्हणून बघत असत. हे वेड्यासारखं काहीतरी बोलू नको ग. मी सांगते तुला, काहीतरी गडबड. अगं काय गडबड असणार आहे? नाही नाही नाही, म्हणजे सगळे ना मला तिथे बघून थक्क होते, आणि त्यातनं वासूही नव्हता, गावाला गेलाय तो. अच्छा, म्हणजे वासू गावाला गेलाय आणि ते सुद्धा तुला न सांगता, म्हणून वाईट वाटतंय का तुला? विशाखा गप्प बस ग, असं काही नाहीये. पण तो अचानक गावाला का गेला असेल? अग असेल त्याचं काहीतरी काम, पण तू का इतकी रेसलेस होतीयस? नाही 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 नाही, तो ना असा गावाला का गेला हे जेव्हा मला कळेल ना तेव्हा मग. बघ बघ जरा स्वतःकडे. अग आत्ता तुला वासूने प्रपोज केलंय आणि तुला न सांगता वासू गावाला गेल्यावर किती त्रास होतोय ना तुला.
कोणी तारे खूप पजेसिव्ह झाले. विशाखा प्लीज, हे बघ असं काहीतरी आहे जे मला माहिती नाहीये आणि म्हणून त्याचे मित्र माझ्याशी असं वेगळं वागतात. उर्वी जस्ट चिल. विशाखा तो परत माझ्याशी खोटं बोलला नसेल ना गं. तू ना आता अति करू नकोस, जरा शांत बस. विशाखा चुप.